पाहुयात आजच्या घडामोडी. शेतकरी आंदोलनाला पलूस शहरासह तालुक्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. पलूस तालुक्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीतील शेतकऱ्यांचे मागील काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. पलूस तालुक्यात या भारत बंदला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सकाळपासूनच पलूस शहरासह ग्रामीण भागातील सर्व व्यापार बाजार समित्या आणि व्यवहार ठप्प आहेत. वाहतूक वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. पलूस नगर परिषद क्षेत्रामधील सर्व व्यापाऱ्यांनी उद्योजकांनी व पलूस नगर परिषद क्षेत्रातील सर्व व्यापाऱ्यांनी उद्योजकांनी या बंदमध्ये सहभाग घेतला आहे. आपले दुकान आणि व्यवसाय बंद ठेवून शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पलूस बाजार समिती मुख्य बाजारपेठांमधील कडकडीत बंद आहे. तसेच ग्रामीण भागातही भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनात तालुक्यातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहे. पाचवी बहुमताच्या जोरावरती संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 3 विधेयकं पास केली. वास्तविक पाहता ही विधेयक म्हणजे यापूर्वी हे विधेयक अमेरिका अशा प्रकारचा कायदा अमेरिकेमध्ये झालेला आहे आणि तिथला शेतकरी पूर्णतया कर्जाच्या खाईत बुडालेला आहे. बरोबर त्या हुबेहूब तोच त्याच कायद्याची नक्कल केंद्र सरकारनं करून या ठिकाणी संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यावरती अन्याय केलेला आहे. आणि म्हणून त्या कायद्याच्या विरोधामध्ये दिल्लीच्या सीमेवरती 4-5 लाख लोक आंदोलन करत आहेत. सरकार त्यांना दिल्लीमध्ये येऊन देत नाही. रस्ते खोदलेले आहेत त्यांनी, त्यांना अटकाव केलेला आहे. वास्तविक पाहता लोकशाही मार्गानं कोणत्याही मागण्या करणं हा काही गुन्हा नाही. परंतु शेतकऱ्याच्या बाबतीत हे सरकार उदासीन असल्यामुळं कोणताही शेतकऱ्याचा विचार करत नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला जात नाही. या कायद्याचा निषेध म्हणून आज 8 तारखेला संपूर्ण भारतातील शेतकरी संघटनांनी आणि महाराष्ट्रामध्ये सामान्य शेतकरी संघटनेनं बंद पुकारलेला आहे. आणि त्या बंद पुकारल्या कडकडीत बंद सगळीकडे पाळला गेलेला आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस.